नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तसंच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. परप्रांतीय नागरिक गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण अनधिकृत बांधकामे उभी करून ग्रामपंचायत आणि शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवीत लाखोंचा मलिदा लाटत आहेत. त्याचा नाहक त्रास दळणवळण व्यवस्था नागरी वस्ती प्रवाशांना होत होता. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात सिडकोकडून मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. म्हसळा तालुक्यातील आंबेत बागमांडला राज्यमार्गावरील गडगाव ते मरियम आखार या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू असून सद्गुरू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याची बाब स्थानिकांनी उघड केली आहे. अभियंता प्लॅनिंगनुसार हे काम होत नसून अनेक भागात मुख्य खडीवर मातीचा थर टाकला जातोय. ठेकेदाराच्या मनमर्जीनुसार काम सुरू असल्याने भविष्यात रस्त्याची मजबूती धोक्यात येण्याची दाट संभावना वर्तवण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम लपेटण्याची अतिघाई ठेकेदाराला झाली असल्याचे स्थानिकांमार्फत बोललं जात आहे. उरण तालुक्यात पारंपरिक पद्धतीनं मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांची जाळी फाडून टाकली जात आहे. कधी कधी जाळ्यातील मासळी देखील चोरून नेली जात असल्याने मच्छीमारांवर उपासमारीचं संकट ओढावलं आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. बंदरावर काम करणाऱ्या कंपनीचे सामान चोरले जात असल्याच्या संशयावरून ठेकेदार मच्छीमारांची जाळी कापून टाकत आहेत. शिवाय या जाळ्यांमध्ये असलेली मासळी चोरून घेऊन जात आहेत. कंपनीच्या या दादागिरीमुळे मोरा हनुमान कोळीवाडा पाणजे या गावातील पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. रस्ता सुरक्षा अभियान 2024 अनुषंगाने पनवेल शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती करण्यात आली. नवीन पनवेल सिग्नल ओरियन मॉल छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल रेल्वे स्टेशन येथे छोटा पोलीस यमराज दारू बॉटल यासारखे मॉस्केटद्वारे हेल्मेट घालणे सिग्नल जंप न करणे सीट बेल्ट लावणे मद्यप्राशन करून वाहन न चालवणे या वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस उपनिरीक्षक महाडिक पंधरे निकम शेरखाने आणि पनवेल वाहतूक शाखेचे कर्मचारी हजर होते. उंबरखिंड लढाईचा 363 विजयी दिन नेताजी पालकर सिनियर ग्रुप चौक यांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण चौक बाजारपेठमधून भव्य मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अबालवृद्ध सहभागी झाले होते तर ऐतिहासिक क्षणचित्रे साकारण्यात आली होती. सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मभूमीत दरवर्षी उत्साहाने विजय दिन साजरा होतो. वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाल्याने आयोजित निरोप समारंभास प्रसंगी पोलीस अधिकारी अंमलदार कर्मचारी तसंच उपस्थित ग्रामस्थ भाऊक झाले होते. काहींना आपले मनोगत सांगताना डोळ्यातील पाणी आवरता आलं नाही. वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना निरोप देताना त्यांची सहपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या पुढील कार्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ तसेच उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर कुसुंबळे कुरडूस कोयनाड शहाबाज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार ते रविवार अशा 3 सूर्यारोशनी कंपनी ग्राउंड चिखली येथे राजाबाई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी कोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या हस्ते तर कामगार नेते दीपक रानवडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. खारेपाट विभागातील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा भरवण्यात आल्याचं राजाभाई केणी यावेळी म्हणाले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उरणमध्ये जनजागृती करण्यात आली. उरण वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं परिसरात ठिकठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. देशभरातील वाढत्या अपघातांमध्ये तरुणांची मृत्यू पावण्याची संख्या चिंताजनक आहे. नियमांना बगल देत युवकांमध्ये वाहने वेगाने चालवण्याची क्रेज आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळेच अपघात आणि त्यानंतर मृत्यू पावण्याची संख्या वाढतच चालली आहे. यावर जनजागृती करून नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.